निप्पाणी येथे एक दिवसीय कीर्तन सोहळ्याचे आयोजन दौलतराव पाटील फाउंडेशन व हेल्थ क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन। मानवी जीवनाच्या उद्धारासाठी प्रत्येक व्यक्तीने वारकरी संप्रदायाच्या वाटेने गेल्यास कल्याणची शाश्वती आहे। प्रत्येक मानवी जीवन दुःखमय असून संतांच्या सांगितलेल्या अध्यात्माच्या वाटेने गेल्यास जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल अशी आपल्या ओघळत्या वाणीने टाळ चिपळ्या मृदुंग यांच्या गजरात हरिभक्त परमपूज्य तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक व कीर्तनकार सचिनदादा पवार महाराज यांनी सांगितले। ते निप्पाणी येथे दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन व हेल्थ क्लब दौलतनगर निप्पाणी यांच्या संयुक्त विद्यमानाने कैलासवासी सौ इंदुमती दौलतराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त एक दिवसीय कीर्तन सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते। कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फोटो पूजन व विना पूजन करण्यात आले। यानंतर ज्ञानेश्वर अध्यात्म पारायण घेण्यात आले। याशिवाय सायंकाळी प्रवचनकार हरिभक्त श्री भगवत तुकाराम संत महाराज यांचे प्रवचन झाले। सचिनदादा पवार यांच्या चिक्कोडी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे व निप्पाणी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले। पुढे बोलताना सचिनदादा पवार म्हणाले, कोणतेही चांगले काम करत असताना टीकाही होत असते। या टीकांना बळी न पडता प्रत्येक व्यक्तीने आपले कार्य करत राहणे गरजेचे असून महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये अनेक उत्तम कार्य केलेले असून आपल्या कार्यामध्ये सर्व वाईट गोष्टींना पुरून उरलेले महापुरुष आपल्याला पाहावयास मिळतात। साधू संत यांनी आपल्या जीवनामध्ये नेहमी परोपकार केलेले सांगितले आहे। आपल्या उगवत्या आवाजातून अभंगाच्या माध्यमातून टाळ चिपळ्या मृदुंग विनाच्या गजरामध्ये अभंग कीर्तन व प्रबोधनाच्या माध्यमातून उपस्थितांचे प्रबोधन केले। तुकाराम महाराजांचा आणि जवळपास साऱ्या वारकऱ्यांच्या परिचयाचा गोड अभंग सेनेसाठी आहे। विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी, चिंतनाला, सेवेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना माहिती आहे कशाच्या निमित्तानं सेवा आहे, मात्र तरी देखील वक्ता म्हणून माझं काम आहे। आदरणीय मातोश्री इंदुमतीबाई पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन आणि त्या फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी, पाटील कुटुंबीय, आदरणीय संयोजितजी, कुंभारदादा वगैरे ही सगळी मंडळी एकत्र येऊन निपाणी असेल, यमगरणी असेल, गोंदीगुप्पी असेल, या सगळ्या परिसरातली सगळी जी भजनी मंडळी आहे या सगळ्या मंडळींना सोबत घेऊन, वारकरी मंडळींना सोबत घेऊन गेल्या चार वर्षांपासून हा एक दिवसाचा कीर्तन सोहळा होतो। आदरणीय प्रभाकर महाराज प्रताप यांच्या नेतृत्वाखाली सकाळी पारायण, आदरणीय संत महाराज, भागवत महाराज संत आणि त्यांचं प्रवचन, आणि आत्ता ही सेवा माझ्या वाट्याला आली। व्यासपीठाच्या समोर अनेक मान्यवर मंडळी उपस्थित आहे। सगळ्याच इथून सुरुवात जर केली तर एक 5-50 जणांची नावं आता मला घेता येईल अशी परिस्थिती आहे महाराज, अशी परिस्थिती आहे। सगळ्यांच्या पायावर श्रीधर दादा, सगळ्यांच्या अन्ना, आपल्या सगळ्यांच्या पायावर अत्यंत नम्रपणानं वारंवार डोकं ठेवतो। नियोजित वेळेमध्ये आपली बरोबर 7:30 सुरुवात झाली, बरोबर, तुम्ही अजिबात चिंता करायची, 9:30 म्हणजे 9:30 आपण संपू। विठ्ठल 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 विठ्ठल। याच्यासाठी जे काही सुफळपणा आपल्याला करायचं असेल तो शांततेनं सातत्यानं रामदादा करत गेलं पाहिजे। सगळ्यांचा रस्ता एक असेल का मला माहिती नाही, मला माहिती नाही, मात्र आयुष्याचा जी मंडळी विचार करत जातात त्यांना किमान महाराष्ट्रामधल्या तरी साऱ्या विवेकी प्रज्ञावान संतपुरुषांना पंढरपूर हेच शेवटचं काय वाटलेलं आहे, ठिकाण वाटलेलं आहे, संसारा आलिया ही अपरिहार्यता आहे आणि शेवट तो भला माझा गोगोगोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, त्या पांडुरंगाजवळचा जो शेवट आहे तो शेवट गोड आहे। खूप घड्याळ पळतं इथलं निपाणीतलं, सगळ्यांना म्हणा ते घड्याळाची इतकी चिंता काय विचारू नका, अरे ते 9:10 झाले आणि आपलं काही होईल अण्णा मामा, काही झालं
आई झालं तर 9:29 विठ्ठल जे विठ्ठल म्हणजे सोमनाथ आणला काही शंकाच नाही करायची, काहीच नाही, काटेकोर म्हणायची सवय असली पाहिजे. त्याच्यामुळं याला छान भजन, त्याच्यानंतर चालू होईल आणि आपण जरा थोडक्यात असतो. आमच्याकडे पश्चिम आपण पाहिला, त्याची पहिली ओळ पाहिली, आपल्या लक्षात असं येईल की जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाची पहिली ओळ आणि त्याच्यामध्ये जा हे क्रियापद आहे. या संसारा उठा वेगतरा शरण जा उदारा पांडुरंगा, त्यातलं जा हे क्रियापद आहे. आणि कुठलंही वाक्य ऐकताना त्यातलं क्रियापद हेच अर्थपूर्ण असत. ते कदाचित एका अक्षराचंच असेल, एका शब्दाचंच असेल अन्ना, मात्र क्रियापद नसेल तर वाक्य नाही, विधान नाही. एखादा क्रियापदाशिवाय बोलणंच शक्य नाही. अर्थ पूर्ण व्हायचं असेल तर त्याला काय लागत? मिळालेला हा देह ही सुवर्ण संधी. साधू संतांनी शेकडो वेळा माणूस म्हणून जन्माला आल्याचे काय काय महत्व, काय काय फायदे अनेक अभंगात सांगितले. मात्र आपण या रस्त्याने जात नाही तेव्हा आपल्या जन्माची फजिती होते. अनेक लोक जन्माला येतात आणि जन्माची काय होते? फजिती होते. तुकाराम महाराजांना विचारलं, तुकाराम महाराजांना प्रश्नच पडला, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे, काय? तुकाराम महाराज हे म्हणत असताना असं सरळ म्हटलंच नसेल, असं कपाळाला हात काढला असेल, किती वेळा जन्मा यावे, किती व्हावं फजित. आपण फजित का होते? जे ठरवलेलं आहे तसं होत नाही. जेव्हा आपण चेष्टेचा विषय होतो ना, त्याची फजिती असते. देह ज्याच्यासाठी मिळाला, आयुष्य ज्याच्यासाठी मिळालं, त्या रस्त्यानं आपण चालत गेलो तर आपण देवा समान होते, हा साधू संतांनी घालून दिलेला विश्वास आहे. कबीर महाराज म्हणाले, पशुका होत पण होय्या नरका कछु न होय, एक बार नर करणे करे तो नरका नारायण बन जाय. हा देह आहे, मात्र त्या देहाचा देव होण्याची क्षमता मानव देहात, मनुष्यपणात. आणि मनुष्यपणा म्हणजे निव्वळ तक्रारी नाही, तर देवाच्या जवळ जाण्याची सर्वात चांगली संधी ज्यांना मिळावी असं वाटतं ना, देव त्यांना माणूस करून पाठवतो. आंधळ्याच्या तडाख्यात कावळा सापडला ही जेवढी दुर्मिळ गोष्ट असते, साधू संत म्हणाले अगदी तेवढी दुर्मिळ गोष्ट म्हणजे मनुष्याचा देह मिळणं आहे. काही लोक जन्माला येतात, इनमिन 10 वर्ष 20 वर्ष 50 वर्ष काम असत, मात्र 5,000 वर्ष पुरेल एवढं काम करून जातात. शिवाजी महाराजांनी तोरणा घेतला आणि महाराज समाधीस्थ होईपर्यंत 36 वर्ष काम केलं. किती? मला खरं सांगा, महाराजांचं काम पुढच्या 36 नाही 360 पिढ्या पुढे. तुकाराम महाराज 49-50 वर्षांचं आयुष्य, मात्र 5,000 वर्ष टिकेल एवढं मोठं काम तुकाराम महाराजांनी करून ठेवलं. त्यांनाही 50 वर्ष मिळाली होती, तुम्हालाही 50 मिळाली, आपल्यालाही मिळालीच ना तेवढी. त्याच्यातून आपल्यात फरक असा आहे. यावेळी या कार्यक्रमास दौलतराव पाटील फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संयोगिता निकोना पाटील, अशोकराव पाटील, पुंडलिक कुंभार, ज्ञानदेव कुंभार, वसंत धारव, सुरेश घाटगे, बबन निर्मळे, मनोहर कापशे, आकाश मलांडे, रणजित मगदुम, हिमांशु पाटील, विक्रांत पाटील, सागर पाटील, पंकज पाटील, महादेव मल्लाडे, नितीन उपाध्ये, बाळू परीट, चंद्रकांत पवार, रणजित मगदुम, सोमनाथ शिंपुगडे, महादेव बन्ने यांच्यासह वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ मंडळी, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.